काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यातली पहिली मागणी होती विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा तर दुसरी मागणी होती विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि त्यातली तिसरी मागणी होती ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढे ढकलण्यात याव्यात त्यानंतर लगेचच या तिन्ही मागण्यांना घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले तिन्ही विषय महत्त्वाचे असल्याने आपण यथोचित कारवाई करावी आणि मला त्याबाबत अवगत करावं असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं आता याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना टोमणे मारलेत असंच म्हणावं लागतंय मुख्यमंत्री उद्धव यांनी राज्यपालांना पत्र लिहून सविस्तर उत्तर दिलंय त्या पत्रात त्यांनी काय म्हटलंय ते, ते पाहूया विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक बावीस जूनला पार पडली कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली तसंच केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा देखील दिलाय त्यावर चर्चा झाली त्यानुसार केवळ ज्या कामगार सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचा अधिकार आहे त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दिनांक पाच जुलै ते सहा जुलै दोन हजार एकवीस असा दोन दिवसांकरता निश्चित केलाय राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही त्यातच तिसऱ्या लाटेची ही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केली आहे संभाव्य अशा तिसऱ्या लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे त्यातील दुसरा मुद्दा होता विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा भारतीय संविधानाच्या कलम एकशे अठ्याहत्तर तसेच महाराष्ट्र विधानसभा नियम सहा अन्वय विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येते तथापि याकरिता विशिष्ट काल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाहीये कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणं शक्य झालं नाहीये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत त्यामुळे राज्यात अध्यक्षाची निवडणूक घेता आलेली नाहीये सद्यस्थितीत श्री नरहरी झिरवळ माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांना अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे तसेच त्यांच्या अध्यक्षपदाखाली नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील पार पडलं होतं त्यामुळे सदर निवडणुकीअभावी कोणत्याही संविधानिक तरतुदीचा भंग झालेला नाही आहे अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही आहे विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडीमध्ये शक्यतो प्रत्येक विधानसभा सदस्याला प्रत्यक्ष भाग घेता येईल अशा पद्धतीने ही निवडणूक घेणं योग्य होईल याबाबत दुमत असण्याचं कारण नाही ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारची सुद्धा इच्छा आहे आणि तसा प्रयत्न देखील सुरू आहे राज्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्वानुसार बहात्तर तासाच्या आतील कोविडची आर टी पी सी आर चाचणी ही ग्राह्य धरण्यात येते त्यामुळे विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबतची तारीख अगोदर निश्चित करणं योग्य ठरणार नाहीये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सदस्यांचं आरोग्य व त्यांची उपस्थिती याबाबत संपूर्ण खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्व नियमांची पूर्तता करून विधानसभा अध्यक्षाची योग्य वेळेत निवड करण्यात येईल ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रात लिहिलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा जिल्हा परिषदा व सत्तावीस पंचायत समित्यांमधील नागरिकांच्या इतर मागास म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची फेरनिवडणूक करण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत त्याला अनुसरून राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांवये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे राज्यात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची शक्यता व याबाबत केंद्र शासनामार्फत सावधगिरी बाळगण्याची सूचना लक्षात घेता या निवडणुका घेतल्यास विषाणू संसर्ग वाढून प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो या, या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला याआधीच करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या पोटनिवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला राज्य शासनाने केली असून त्यांच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे तसंच याबाबतची विनंती करणारा अर्ज देखील सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे आणि म्हणूनच काही दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान महोदय यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आम्ही इतर मागास प्रवर्ग आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून कायमस्वरूपी मार्ग काढावा घटनात्मक मार्ग काढावा म्हणून विनंती केलेली आहे या प्रवर्गाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी मागासपणा निश्चित करण्याकरता इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे हा डेटा केंद्र सरकारच्या अधिकारात असून त्याची माहिती राज्य सरकारला मिळाल्यास आरक्षणासाठी अभ्यास करून जरूर ती पुढील कारवाई करता येईल असं सुद्धा आम्ही पंतप्रधान महोदयांना विनंती करून सांगितलं आहे आपणही माननीय पंतप्रधानांकडे याबाबत योग्य तो पाठपुरावा लवकरात लवकर करून या समाजास न्याय मिळवून द्याल अशी मला खात्री वाटते तशी याद्वारे मी आपणास विनंतीही करत आहे तथापि या संवेदनशील प्रश्नाचे महत्त्व पाहता मी आपणासही विनंती करू इच्छितो की आपणही आपल्या स्तरावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून इतर मागास प्रवर्गाच्या दोन हजार अकरामधील जनगणनेमधील इम्पिरिकल डेटा मिळवून द्यावा जेणेकरून पुढील आवश्यक पावलं उचलणं राज्य शासनास शक्य होईल आपणाकडून या संदर्भात सहकार्य केले जाईल अशी मला खात्री असून या सहकार्याबद्दल मी आपणास आभारी राहील जय महाराष्ट्र अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना एक प्रकारे उत्तर दिलंय एक प्रकारे राज्यपालांच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलंय असंच या पत्रातून म्हणावं लागेल विधानसभा अध्यक्षपदाबाबत तर एक प्रकारे बघू प्रयत्न करू असंच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना म्हटलंय असंच म्हणावं लागेल त्यामुळे आता या पत्र व्यवहारातून या पत्र युद्धातून पुढे काय राजकारण होतं या मागण्यांबाबत काय निर्णय घेतले जातात ते पाहणं अत्यंत महत्वाचं असेल महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन दिग्गज व्यक्तींच्या या पत्रयुद्धाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लोकमतच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद